नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण दररोज या व्हिडिओच्या माध्यमातून निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्याला अपसाईडला डाऊनसाईडला कशा पद्धतीची मुव्हमेंट बनू शकते, मार्केटमध्ये आपल्याला नेमका कुठला उद्या ट्रेड टाकला पाहिजे आणि कोणत्या ऑप्शनमध्ये चांगली मुव्हमेंट मिळू शकते याची चर्चा मित्रांनो आपण दररोज बँक निफ्टी आणि निफ्टीचा टेक्निकल सेटअप काय आहे आणि त्याचबरोबर ऑप्शनचं सेटअप काय याच्यावरून काय करत असतो हे वेगवेगळे डिसिजन मित्रांनो आपण या ठिकाणी मार्केटमध्ये घेत असतो. मित्रांनो, तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की बाबा मार्केटमध्ये आपल्याला नेमकी कशा पद्धतीची मुव्हमेंट जी आहे ती काय होऊ शकते, त्या ठिकाणी अपसाईडला डाऊनसाईडला मिळू शकते. कालचा जर व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर ज्या ज्या लोकांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला त्यांचा एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो काय झाला या ठिकाणी झालाय. काल मित्रांनो आपण बँक निफ्टी जो आहे तो विशेषतः 35,277 वरून काय करणार होतो, बाय करणार होतो. आणि आजचा सकाळचा बँक निफ्टीचा जर लो बघितला तर आजचा बँक निफ्टीचा लो आहे मित्रांनो 35,313 लो आहे. तिथून बँक निफ्टी नॉन स्टॉप मित्रांनो ऑलमोस्ट 35,971 पर्यंत 2 तासामध्ये ट्रॅव्हल करून वरती आलेला आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते ऍक्च्युअली खरं तर 36,000 वरती व्हायला पाहिजे होतं, पण बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 35,981 आसपास झालेलं आहे. आणि आपली सर्व टार्गेट बँक निफ्टी आणि निफ्टीवरती देखील काय झाले त्या ठिकाणी प्रॉपर अचीव झालेत हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर मी आज आपला टेलिग्राम चॅनल जो आहे प्रीमियम टेलिग्राम चॅनलला 2 कॉल दिले होते, त्यातला एकामध्ये जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो झालेला आहे. मी सकाळी 9:24 तुम्हाला 35,300 सीए बाय करायला सांगितलं होता, त्याचा स्टॉप लॉस मित्रांनो 230 होता. हा ऑप्शन जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी ऑलमोस्ट 370 गेल्यानंतर आपण 100% ह्याच्यातलं प्रॉफिट बुक करून काय झालं होतं त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो. आणि मित्रांनो त्यानंतर मी अजून एक तुम्हाला मेसेज टाकला होता. काय मेसेज टाकला होता? हाच मेसेज अजून एक लाईव्ह मार्केटमध्येच हा मेसेज टाकला होता. आपला ज्यावेळेला पहिला कॉल सुरू होता दिलेला त्या कॉलमध्येच मित्रांनो मी 9:34 काय म्हणतोय मित्रांनो काळजीपूर्वक ऐका, 9:34 मी टेलिग्रामला सांगितलं होतं की बँक निफ्टी 35,530 वरती गेल्यानंतर खूप मोठा धमाका जो आहे तो बँक निफ्टीमध्ये होणार आहे. आणि तिथून मित्रांनो बँक निफ्टीनं ऑलमोस्ट 600 पॉईंटचं मुवमेंट जे आहे ते आपल्याला अपसाईडला दिले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ज्या ज्या लोकांनी हे लक्षात आलं होतं त्यांनी खूप मोठा प्रॉफिट देखील काय केलाय त्या ठिकाणी आज अर्न केलेलं आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो काय करा, सॉरी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल झिरोधा अपस्टॉक ऍलिस ब्लू यामध्ये डिमॅट अकाउंट ओपन करून त्यामध्ये ट्रेडिंगला सुरुवात करा. तुम्हाला दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीचे कॉल जे आहे ते काय होतील त्या ठिकाणी मिळतील. आणि त्याचबरोबर मित्रांनो 12:58 एक मेसेज टाकला होता की बाबा पुढील 1 तासात बँक निफ्टी सॉरी SBIचा रिझल्ट येणार आहे आणि मार्केटमध्ये त्यानंतर खरा गेम सुरू होणार आहे. आणि एक्झॅक्ट मित्रांनो त्यानुसार मार्केटमध्ये मुवमेंट घडली होती. मी 36,000 कॉल जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी दिला होता. हा 36,000 कॉल मित्रांनो आपण 210 बाय केला होता, 190 आपला स्टॉप लॉस होता. तो मित्रांनो ऍक्टिव्ह झाल्यानंतर प्रॉब्लेम काय झाला की आपला SL जो आहे तो फक्त 0.25 पॉईंटसाठी तिथं SL हिट झाला. म्हणजे ज्या ज्या लोकांनी सिस्टम मध्ये SL लावला त्या लोकांचा SL हिट झाला, ज्यांनी सिस्टम मध्ये SL लावला नव्हता त्यांचा SL त्या ठिकाणी काय हिट झाला नव्हता. आणि हा पण मित्रांनो ऑप्शन जो आहे तो आपला जबरदस्त काय झाला होता त्या ठिकाणी वरती गेला होता. हा पण ऑप्शन ऑलमोस्ट 300 हाय जो आहे तो त्या ठिकाणी केला होता. पण मी अगोदर तुम्हाला 30 पॉईंटची मुवमेंट मिळाल्यानंतर प्रॉफिट बुक करायचं होतं, त्याच्यामध्ये पण आपला एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी झालाय. मित्रांनो किती प्रॉफिट झाला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये शॉर्ट व्हिडिओ तयार करून मी त्या ठिकाणी ऑलरेडी टाकलाय, तो एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा कशा पद्धतीचं मार्केटमध्ये काम करायचं, कशा पद्धतीचं प्रॉफिट बुक करायचं असतो. मित्रांनो हे झालं कालचं, आपल्याला तर महत्वाचं उद्याचं आहे. उद्या काय होणार मार्केटमध्ये, उद्या निफ्टी कुठं जाणार, बँक निफ्टी उद्या कुठं जाणार, उद्या तर वीकली एक्सपायरी आहे 5 ऑगस्टची महत्वाची, मग ह्या एक्सपायरीला मार्केट काय करणार आहे. मित्रांनो ऑलरेडी काल आणि आज मार्केटमध्ये खूप जबरदस्त रॅली जी आहे ती ऑलरेडी आलेलं आहे. उद्या मे बी मार्केट साईडवेज किंवा परत एकदा उद्या मार्केट तुम्हाला सरप्राईज करू शकतं आणि पैसा डबल करण्याची संधी जी आहे ती तिथं मार्केट काय करू शकतं तुम्हाला डेफिनेटली उद्या देखील देऊ शकतं. मित्रांनो निफ्टीमध्ये काय झालं हे पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला मित्रांनो निफ्टीचं नवल वाटेल आता चार्टिकल जर निफ्टी बघितला या ठिकाणी तर मित्रांनो निफ्टीचं क्लोजिंग जे आता व्हिजिबल आहे आपल्या स्क्रीनवर, निफ्टी जो क्लोज झालाय 16,251 निफ्टी काय झालाय मित्रांनो या ठिकाणी क्लोज झालाय. आणि बँक निफ्टी 35,981 क्लोज झालाय. आणि मित्रांनो तुम्ही जर निफ्टीची ऑप्शन चेन बघितली आणि ऑप्शन चेनचं जर बारकाईनं स्टडी केला तर 16,200 आणि 16,000 या स्ट्राईक प्राइसला प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे आहे ते सॉरी पुट रायटिंग आज झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहिती आहे निफ्टीसाठी, 16,000 या स्ट्राईक प्राइसला बिगेस्ट पुट रायटर तर आहेत पण चेंज इन OI देखील त्या स्ट्राईक प्राइसला, म्हणजे याचा अर्थ असा होतो मित्रांनो उद्यासाठी मार्केटला एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो 16,200 आहे.
16,200 जवळ तुम्हाला निफ्टी मिळाला का, जरूर निफ्टीला काय करायचं उद्या लॉंग पोझिशन साठी बाय करायचं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि दुसरं मित्रांनो, निफ्टीसाठी अपसाईडला जी मुवमेंट ओपन आहे, उद्या जर निफ्टीनं 16,300 कॉल रायटरला जर पाठीमागे सरकलं, एकच विजिबल कॉल रायटर आहे तो पण कुठं आहे 16,300 ला. आणि 16,300 ला जर मार्केट क्रॉस केलं तर परत मित्रांनो 16,500 पर्यंतची रेंज आहे ती ऑलरेडी मार्केटमध्ये ऑप्शन चेन मध्ये ओपन दिसते, विजिबल दिसते. बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर मित्रांनो, बँक निफ्टीसाठी टेक्निकल कोणताही हर्डल जो आहे तो मार्केटमध्ये अप्पर हँडला नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का बँक निफ्टी जो आहे तो कालपासून एका नवीन टेरिटरीमध्ये काय केलंय एंटर केलेला आहे, तो एक पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. दुसरा मित्रांनो, बँक निफ्टीची जर ऑप्शन चेन बघितली आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनची जर प्रॉपर तुम्ही स्टडी केला तर तुमचा एक गोष्ट त्या ठिकाणी क्लिअरली लक्षात येईल. मित्रांनो, आज बँक निफ्टीमध्ये 35,500 आणि 35,000 या स्ट्राईक प्राइसला प्रचंड मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग जे झालंय, पण चेंज इन ओवायचं जर पुट रायटिंग बघितलं मित्रांनो, ते मात्र इव्हन 36,000 स्ट्राईक प्राइसला देखील पुट रायटिंग झालेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे याचा अर्थ खूप मोठी अशी इन्स्टिट्यूशन आहेत, खूप मोठे प्लेअर असते मार्केटमध्ये आहेत, ज्यांचा उद्यासाठी दृष्टिकोन जो आहे तो 36,000 वरती बँक निफ्टीची विकली एक्सपायरी होणं त्यांना अपेक्षित आहे. या दृष्टीने मित्रांनो 35,000, 35,800, 35,500 या तिन्ही स्ट्राईक प्राइसला काय झाले, जबरदस्त पुट रायटिंग जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे उद्या बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी जी आहे ती काय करावं लागेल, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी युज करावी लागेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, विशेषतः निफ्टीची जर ऑप्शन चेन मध्ये कॉल साईडचा जर पोझिशन बघितला तर मित्रांनो 36,000 या स्ट्राईक प्राइसला आज खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झाले, इव्हन पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग दोन्ही 36,000 झाले. म्हणजे हे कुठे ना कुठे इंडिकेशन देते की बाबा मार्केट जे आहे ती उद्या जास्त तर टाइम 36,000 रेंजच्या आसपास साईडवेज होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. अपर हँडला जर बघितलं बँक निफ्टीमध्ये तर 36,200 या स्ट्राईक प्राइसला ओपन इंटरेस्ट पण आहे, पण चेंज इन ओपन इंटरेस्ट देखील काय जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय, बँक निफ्टी जर 36,000 वरती ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला 36,200 पर्यंत ऑप्शन चेन मध्ये रेजिस्टन्स असल्याचं दिसून येतोय. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, 36,500 या स्ट्राईक प्राइसला जो काय कॉल रायटर आहे तो खूप स्मॉल आहे, विजिबल आहे, शॉर्ट आहे. निमेरीच्या कॉल रायटरला जर उद्या मार्केटनं बाजूला ढकललं तर बँक निफ्टीसाठी मित्रांनो उद्या 37,000 ही रेंज देखील काय आहे, उद्याच्या एक्सपायरीसाठी ओपन आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल आणि निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड तुमचा कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर प्रीमियम सर्व्हिस घ्यायची असेल तर मंथली फक्त 2,000 रुपयाची प्रीमियम सर्व्हिस आहे, ती पे करून पण तुम्ही काय करू शकता, आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. किंवा तुम्हाला जर लाईफ टाईम फ्री मध्ये कॉल हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो झिरोधा, अपस्टॉक, ऍलिस ब्लू या तिन्ही मध्ये काय करावं लागेल, या ठिकाणी डिमॅट अकाउंट ओपन करावं, तिन्ही पैकी एकामध्ये कशातरी डिमॅट अकाउंट ओपन करा. मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला काय करेल त्या ठिकाणी ऍड करेल. मित्रांनो, विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी परत एकदा कुठे आलाय बघा, तर बँक निफ्टी मित्रांनो परत एकदा या ठिकाणी येऊन काय झालाय, क्लोज झालेला हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, बँक निफ्टी 35,981 ला जे बँक निफ्टीचं क्लोजिंग झालंय यानुसार जर उद्या आपल्याला बँक निफ्टीला जर शॉर्ट करायचं असेल तर कुठून शॉर्ट करायचं मित्रांनो, तर मित्रांनो बँक निफ्टीला पहिलं तर शॉर्ट करायचा व्यू डोक्यामध्ये ठेवू नका हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण तुम्ही जर शॉर्टची पोझिशन घेतली, पुट साईडला जर पोझिशन घेतली तर तुम्हाला जो व्यू ठेवायचा बँक निफ्टीवरती बेरीश हा कुठून ठेवायचा आहे, तर बँक निफ्टी ज्यावेळेला 35,700 खाली जायला सुरू होईल त्यावेळेला बँक निफ्टी काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सेल करायचं आहे. बँक निफ्टी सेल कुठून सेल करायचं आहे, 35,770 खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर त्या ठिकाणी बँक निफ्टी काय करायचं तुम्हाला सेल करायचं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या सिनारीवरती तुम्हाला मित्रांनो बँक निफ्टीचं पहिलं टार्गेट जे आहे ते साधारणतः या ठिकाणी 35,524 पहिलं टार्गेट भेटेल. 35,524 हे काय होईल तुम्हाला बँक निफ्टीवरती पहिलं टार्गेट भेटेल. आणि समजा बँक निफ्टी जर 35,500 जर खाली निघाला तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला 35,200 पर्यंत देखील येताना स्क्रीनवरती दिसून येईल. 35,200 या स्ट्राईक प्राइसला देखील बँक निफ्टी जो आहे तो काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर इझिली येताना दिसून 35,200 म्हणजे 35,211 या स्ट्राईक प्राइस पर्यंत काय होऊ शकतो बँक निफ्टी या ठिकाणी येऊ शकतो हे पहिल्यांदा काय करा. 211 या ठिकाणापर्यंत बँक निफ्टीमध्ये लोअर साईड जे आहे ते काय ओपन आहे. मग मित्रांनो तुम्हाला जर हायर साईडला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठून टाकायचा मित्रांनो, तर उद्या निफ्टी 16,081 च्या वरती चालला का निफ्टीला बाय करा, सॉरी बँक निफ्टी जो आहे
हा तुम्हाला कुठून बाय करायचा आहे, बँक निफ्टी बाय अबव 36,081 च्या वरून काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी बँक निफ्टी बाय करायचं, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तुम्ही जर इथून बँक निफ्टी मित्रांनो बाय केला तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कुठलं टार्गेट भेटेल पहिल्यांदा विषयाचा, हे टार्गेट मात्र मित्रांनो खूप मोठं बँक निफ्टीमध्ये काय होतंय त्या ठिकाणी जनरेट होताना तुम्हाला दिसून येतो. मी आता जे ऑप्शन चेनचं सेटअप सांगितलं होतं त्याच्यानुसार मार्केटमध्ये खूप मोठी अपसाईड जी आहे ती काय आहे त्या ठिकाणी ओपन झालेले, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या दोन दिवसाच्या ज्या पद्धतीचं कॅन्डल आणि ज्या पद्धतीचं सेटअप तयार झालंय आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो मार्केटमध्ये बेरिश पोझिशन घेणं किंवा मार्केटवरती निगेटिव्ह व्ह्यू ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण दोनच दिवसात बँक निफ्टीमध्ये प्रचंड मोठं शॉर्ट कव्हरिंग झालेलं आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि ह्याच्यावरती जर समजा बँक निफ्टी उद्या ट्रॅव्हल करायला सुरुवात झाली तर ह्या लेवलच्या वरती तुम्हाला पहिलं बँक निफ्टीमध्ये जे टार्गेट भेटेल ते कुठं असणार आहे हे टार्गेट तुमचं, तर पहिलं टार्गेट तुम्हाला 36,081 च्या वरती बँक निफ्टी निघाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट जे भेटेल हे साधारणतः मित्रांनो 320 चं पहिलं टार्गेट भेटेल. 36,320 हे काय होईल तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल आणि त्याच्यावरती जर बँक निफ्टी निघाला तर तुम्हाला पुढलं टार्गेट जे बँक निफ्टीमध्ये भेटण्याची शक्यता आहे हे टार्गेट मित्रांनो 36,763 हे काय होईल त्या ठिकाणी टार्गेट भेटेल. आणि त्याच्या अगोदर मित्रांनो मार्केटमध्ये 36,520 च्या वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला, काय सांगतोय मी साधारणतः 36,540 च्या वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर तुम्हाला स्क्रीनवर मित्रांनो त्या ठिकाणी काय होईल 36,763 चं टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीमध्ये काय होणार आहे इझिली त्या ठिकाणी फिजिबल होणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या पद्धतीने तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काय करायचं उद्या ट्रेड टाकायचं आहे. आणि निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीतला ट्रेड मित्रांनो तुमचा कधी बनतोय उद्या आणि कुठून बनतोय, तर मित्रांनो निफ्टी उद्या तुम्हाला 16,271 च्या वरून बाय करायचं आहे. निफ्टी बाय अबव 16,271 वरून काय करायचं बाय करायचं, माझं आता टार्गेट 72 होतं ओके, इथून काय करायचं बाय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवर मित्रांनो 16,309 चं टार्गेट भेटेल आणि त्याच्यावरती जर निफ्टी निघाला तर 16,352 चं टार्गेट भेटेल आणि त्याच्यावरती जर निफ्टी निघाला तर 16,390 चं टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवर दिसण्याची खूप जास्त मोठी प्रोबॅबिलिटी जी आहे ती निफ्टीमध्ये बनले, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला जर निफ्टीला सेल करायचं असेल, निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन कुठून बनते पुट साईडला, निफ्टी सेल बिलो कुठून सेल करायचं तुम्हाला निफ्टी 16,236 च्या बिलोला काय करा निफ्टीला सेल करा, त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती मित्रांनो पहिलं टार्गेट निफ्टीमध्ये भेटण्याची शक्यता आहे. हे टार्गेट कसं भेटेल तुम्हाला तर साधारणतः या ठिकाणी निफ्टी 16,180 पर्यंत तुम्हाला टार्गेट भेटेल या ठिकाणी, सॉरी हा 16,180 हे जे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवर भेटेल आणि त्याच्याखाली 16,150 पण टार्गेट जे आहे ते निफ्टीमध्ये तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे, हे पर्यंत काय करा. ह्या लेवलवरती मित्रांनो काय करायचं तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा आहे. हा ट्रेड टाकत असताना मित्रांनो मार्केट जर खूप गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर अशा वेळेला ट्रेडिंग काय करायचं आहे टाळायचं आहे किंवा ह्या लेवल ह्या त्या ठिकाणी काम करण्याची शक्यता कमी आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या दिलेल्या लेवल्सवरती काम करत असाल किंवा प्रीमियम चॅनलमध्ये असताना जर ट्रेड टाकत असाल तर कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडे एकूण जे कॅपिटल त्यापेक्षा 20% जास्तीचं कॅपिटल जे आहे ते तुम्ही काय करा त्या ठिकाणी वापरू नका, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.